नमस्कार मंडळ, कॉफी क्रिकेट आणि बरंच काहीच्या फिफा वर्ल्ड कप विशेष मालिकेत म्हणजेच बी यू भंडारी प्रस्तुत बोल फुटबॉलमध्ये मी अमोल गोखले तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. हे या मालिकेतलं तिसरं सदर. पहिल्या सदरात आपण कतारमधल्या वर्ल्ड कपची पार्श्वभूमी बघितली, दुसऱ्या सदरात आपण सहभागी होणाऱ्या संघांचा प्रिव्ह्यू बघितला, आणि आता हे तिसरं सदर. वर्ल्ड कपला सुरुवात होऊन एक आठवडा झाला आहे आणि या आठवड्यात बऱ्याच घडामोडी देखील घडलेल्या आहेत. या सदराची सुरुवात आपण पाच दिग्गज खेळाडूंपासून करणार आहोत. हे खेळाडू आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, नेमार, किलियन एम्बापे आणि रॉबर्ट लेवांडॉस्की. सुरुवात अर्थातच क्रिस्टियानोपासून. जर तुम्हाला आठवत असेल तर मी दुसऱ्या सदरात तुम्हाला सांगितलं होतं की मँचेस्टर युनायटेड हा क्रिस्टियानो रोनाल्डोचा करार रद्द करण्याच्या विचारात आहेत, आणि झालंही तसंच. 22 नोव्हेंबरला मँचेस्टर युनायटेडने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं. त्यात त्यांनी असं म्हटलं की मँचेस्टर युनायटेड आणि क्रिस्टियानो रोनाल्डो हा त्यांच्यातला करार सामंजस्याने ताबडतोब संपुष्टात आणत आहेत. याचाच अर्थ क्रिस्टियानो रोनाल्डो आता फ्री एजंट खेळाडू झालेला आहे. कुठलाही संघ त्याला आता क्लबसाठी साईन करू शकतो. आणि याच पार्श्वभूमीवर 24 नोव्हेंबरला पोर्तुगालचा वर्ल्ड कपमधला सलामीचा सामना घानाविरुद्ध झाला. पोर्तुगालने हा सामना 3-2 असा जिंकला, आणि या सामन्यात 65व्या मिनिटाला रोनाल्डोने पेनल्टीद्वारे गोल केला आणि स्वतःच्या नावावर आणखीन एक नवीन विक्रम नोंदवून घेतला. 5 वेगवेगळ्या वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा क्रिस्टियानो हा पहिला पुरुष खेळाडू ठरलेला आहे. हे मी अशाकरता म्हणतो कारण की हा विक्रम अगोदरच 2 महिलांनी त्यांच्या नावावर करून ठेवलेला आहे. ब्राझीलची मार्ता आणि कॅनडाची क्रिस्टियन सिंक्लेअर यांनी 2019च्या महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत हा विक्रम केला आहे. रोनाल्डो आता या दोघींच्या पंक्तीत जाऊन बसलेला आहे. रोनाल्डो नंतर अर्थातच मेस्सी विषयी बोलावं लागेल. सौदी अरेबिया विरुद्ध अर्जेंटिनाला 2-1 अशा मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं, आणि जर शनिवारी म्हणजेच 26 नोव्हेंबरला झालेल्या सामन्यात त्यांचा मेक्सिकोकडून पराभव झाला असता तर कतार बरोबरच साखळी फेरीतून बाद होणारा अर्जेंटिना हा दुसरा संघ ठरला असता. अर्जेंटिना संघावर यापेक्षा मोठी नामुष्की कुठली, पण अर्जेंटिनाने मेक्सिकोचा 2-0 असा पराभव केला, आणि अर्थातच यात लिओनेल मेस्सीने देखील एक गोल केला. या गोलाद्वारे त्याच्या वर्ल्ड कपमधल्या गोलांची संख्या आता 8 झाली आहे, आणि त्यांनी दिएगो मॅराडोना यांच्याशी बरोबरी केलेली आहे. हा झाला रोनाल्डो आणि मेस्सी. त्याचबरोबर मोठा दिग्गज खेळाडू आहे नेमार. ब्राझीलच्या सर्बियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात 80व्या मिनिटाला नेमारला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं. नेमार आणि दुखापती हे समीकरण जणू काही एकच आहे, त्यामुळे आता कदाचित वर्ल्ड कपमधल्या साखळी सामन्यांना नेमार मुकणार आहे. शनिवारी म्हणजेच 26 नोव्हेंबरला त्यांनी इंस्टाग्रामवरती किंवा ट्विटरवरती किंवा त्याच्या सोशल मीडियावरती एक फोटो जाहीर केला. त्यात त्यांनी सुजलेला घोटा आणि त्याची भावना व्यक्त केलेल्या आहेत. ही थोडीशी दुःखद बातमी झाली. थोडंसं आता पॉझिटिव्ह गोष्टींकडे वळूयात. बोलूयात किलियन एम्बापेबद्दल. किलियन एम्बापे हा फ्रान्सचा सुपरस्टार आहे, आणि बलॉन द्यॉर विनर करीम बेंझेमाच्या अनुपस्थित तर त्याच्यावरती अधिकच लक्ष आहे. याच किलियन एम्बापेने परत एकदा शनिवारी म्हणजेच 26 नोव्हेंबरला डेन्मार्क विरुद्धच्या सामन्यात 2 गोल केले आणि फ्रान्सला 2-1 असा विजय मिळवून दिला. आणि ह्या विजयानंतर फ्रान्सचा संघ राऊंड ऑफ 16 म्हणजे बाद फेरीला पात्र ठरलेला पहिला संघ ठरला. आणि याचबरोबर फ्रान्सने एक नको असलेला विक्रमापासून स्वतःला दूर केलेला आहे. त्याचं झालं असं की गेल्या 3 स्पर्धांमध्ये जे कोणी गतविजेते आहेत म्हणजेच डिफेंडिंग चॅम्पियन त्यांना साखळी स्पर्धेतूनच बाहेर पडावं लागलं. 2010 2006 विजेते इटली साखळी स्पर्धेतून बाहेर गेले. 2014 ती वेळ स्पेनवर आली. तर 2018 2014 विजेते जर्मनी यांना मानहानीकारकरित्या साखळी स्पर्धेतूनच परत माघारी यावं लागलं. असं असताना फ्रान्सनी साखळी स्पर्धेतून पुढे जाण्याचा विक्रम केलेला आहे, त्याला एका अर्थी विक्रमच म्हणूयात. आणि आता 5वा खेळाडू आहे रॉबर्ट लेवांडॉस्की. रॉबर्ट लेवांडॉस्की सध्या बार्सिलोनाकडून खेळतो, पण त्याचा बायन म्युनिकचा सहकारी थॉमस म्युलर त्याला मजेमध्ये रॉबर्ट लेवांडॉस्की असं म्हणतो. इतका अव्वल दर्जाचा हा लेवांडॉस्की स्ट्रायकर आहे, पण वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा गोलांचा आकडा आहे 0.
परत एकदा मी तुम्हाला दुसऱ्या भागाकडे घेऊन जातोय. त्याच्यात मी म्हटलं होतं की रॉबर्ट लेवांडॉस्की विरुद्ध ओचुआ हा सामना अतिशय चुरशीचा ठरेल. सलामीच्या पहिल्या सामन्यात पोलंडला मेक्सिको विरुद्ध पेनल्टी मिळाली, अर्थातच मेक्सिकोच्या ओचुआने ही पेनल्टी अडवली, त्यामुळे लेवांडॉस्कीला गोलांचं खातं काही उघडता आलं नाही. पण शनिवारी परत एकदा 26 नोव्हेंबरला झालेल्या या सामन्यात रॉबर्ट लेवांडॉस्कीने सौदी अरेबिया विरुद्ध गोल केला आणि त्याचं वर्ल्ड कप मधलं गोलांचं खातं उघडलं. सौदी अरेबिया म्हटलं की तुम्हाला आता लक्षात आलं असेल की मी आता कुठे जाणार आहे, मी संघांविषयी बोलणार आहे. पण तत्पूर्वी मी जाणार आहे घड्याळांकडे, म्हणजे आपलं ताईमय अक्कवाला घड्याळांनी घड्याळांकडे. जर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल तर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ॲडिशनल टाईम हा अत्यंत विचित्र पद्धतीने दिला जातोय. तर तुम्ही बघितलं असेल की कधी 14 मिनटं, 8 मिनटं, 7 मिनटं, 6 मिनटं असा कितीही ॲडिशनल टाईम हाफ टाईमच्या नंतर किंवा सामन्याच्या अखेरीस दिला जातोय. तर हा फिफाचा टाईम वेस्टिंग रोखण्यासाठीचा उपाय आहे. उदाहरण क्रिकेटचं घेऊयात. तुमचा 7 फलंदाज बाद झालेत आणि तुम्हाला कसोटी सामना वाचवायचा आहे, तुम्हाला शेवटच्या 15 ओव्हर खेळायचे आहेत, तुम्ही काय कराल? जर 2 ओव्हर नंतर कोणीतरी फलंदाज ग्लव्स चेंज करेल, कोणी दुसरी बॅटच मागवेल, कोणाला तरी कुठेतरी दुखापतच होईल, बेसिकली टाईम मॅनेजमेंट. फुटबॉलमध्येही हीच टाईम मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि फ्री किक, थ्रो इन, कॉर्नर, गोल सेलिब्रेशन, एखाद्या खेळाडूला येलो कार्ड किंवा रेड कार्ड मिळणं, या अशा अनेक गोष्टींमध्ये असंख्य मौल्यवान सेकंद वाया जातात. जर तुम्हाला वाटत असेल की सामना निर्धारित म्हणजेच 90 मिनिटांचा होतो तर तसं नाही आहे. प्रत्यक्षात बॉल हा 50 ते 55 मिनटं इतकाच ॲक्टिव्ह असतो, म्हणजेच बाकीची मिनटं बॉल ॲक्टिव्ह नसणार, काहीतरी घडत असणार जिथे प्रत्यक्षात खेळच होत नाही आहे. आणि त्याच्याच विरोधात म्हणून फिफानी असा उपाय काढला की सामन्यात जितके व्यत्यय येतील त्या प्रमाणात रेफरींनी ॲडिशनल टाईम द्यावा. त्यामुळे आपण हे असे आकडे बघू शकता. असो, खरंच संघांकडे वळूयात. सुरुवात करूयात सौदी अरेबियापासून. का बरं? तर तुम्ही कदाचित इंटरनेटवर बघितलं असेल की असं म्हटलं जातं, सौदी अरेबिया संघातील खेळाडूंना अर्जेंटिना विरुद्ध विजय मिळवला म्हणून राजाकडून रोल्स रॉईस ही अत्यंत महागाची गाडी भेट मिळणार आहे. पण संघाचे प्रशिक्षक हार्वे रेनार्ड यांनी या गोष्टीचं खंडन केलंय. अखेरीस सौदी अरेबियाच्या खेळाडूंना कुठली भेटवस्तू मिळते हे बघणं नक्कीच रंजक ठरेल. आता जाऊयात जर्मनीकडे. तुम्हाला स्क्रीनवरती हे चित्र दिसतंय. हे चित्र आहे जर्मनीच्या सलामीच्या जपान विरुद्धच्या सामन्याचं. तर झालं असं की कतारमधील समलैंगिकतेविरोधात युरोपातील काही देशांनी आवाज उठवण्याचं ठरवलं. त्यांनी असं ठरवलं की संघाचे कर्णधार हे वन लव असा संदेश असलेला आर्मबँड घालतील. पण स्पर्धेच्या काही तास आधीच फिफाने या गोष्टीला मज्जाव केला. फिफाने सांगितलं की जर तुमच्या कर्णधारांनी हा आर्मबँड घातला तर त्याला स्पोर्टिंग सँक्शन्स म्हणजेच येलो कार्ड दिलं जाईल. अर्थातच संघांनी त्यामुळे माघार घेतली. हे संघ होते इंग्लंड, वेल्स, जर्मनी, बेल्जियम, द नेदरलँड्स, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड. पण या चित्राद्वारे जर्मनीने संदेश द्यायचं ठरवलं. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमचा आर्मबँड घालण्याचा निर्णय जरी रद्द केला असलात तरी तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाहीत. हा एक संदेश झाला. तुम्हाला आता स्क्रीनवर दुसरं चित्र दिसत असेल ते आहे इराण संघाचं. त्यांनी असाच काहीसा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी त्यांच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध राष्ट्रगीत न गायचा निर्णय घेतला. यावर हा निर्णय त्यांनी देशात सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी घेतलाय. अर्थातच चाहत्यांकडनं या निर्णयाचं स्वागत झालं. पण राजकारण्यांनी या निर्णयावर टीकेची जोड उठवली. त्यामुळे इराण विरुद्ध वेल्स सामन्यात काही खेळाडूंनी राष्ट्रगीत गायलं तर काही खेळाडूंनी गायलं नाही. अर्थातच यावर दोन्हीकडून प्रतिक्रिया उमटल्या. पण इराणचे जे चाहते मैदानात होते त्यांनी मात्र राष्ट्रगीताची धुय्या उडवली.
इतकंच नव्हे तर अनेक चाहत्यांनी फ्रीडम विमन लाईफ फ्रीडम असा संदेश असलेले बॅनर्स मैदानात आणले होते, पण सिक्युरिटी गार्ड्सनी हे बॅनर्स जप्त केले. अर्थात त्यावरही टीका झालीच. ह्या गोष्टी वर्ल्ड कपमध्ये होतच राहतील, पण याचबरोबर एक पॉझिटिव्ह गोष्ट देखील अत्यंत होतीये. अर्थातच जपानचे फॅन सध्या क्लाउड 9 वरती आहेत असं म्हणायला हरकत नाही. अर्थात कारण त्यांनी जर्मनीला हरवलं आहे. पण जपानचे फॅन्स यासाठी चर्चेत आहेत कारण सामना झाल्यानंतर ते स्टेडियममध्ये स्वच्छता करताना दिसतात. जगासाठी हा औत्सुक्याचा विषय आहे, पण जपानच्या फॅन्ससाठी हे नित्याचं आहे. हे त्यांच्या जडणघडणीचा भाग आहे. त्यांनी 2018 रशियात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये देखील अशीच कामगिरी केली होती. त्यामुळे जपानचे चाहते नक्कीच लोकांच्या प्रेमास पात्र ठरलेत. आणि याच जपानला पुढे जाण्याची सुवर्ण संधी आहे, कारण त्यांचा पुढचा सामना हा कोस्टारिका विरुद्ध आहे. ह्याच कोस्टारिकाचा स्पेननी 7-0 असा दणदणीत पराभव केला होता, आणि स्पेनचं आव्हान आता जर्मनी समोर असणार आहे. हा या आठवड्याचा प्रिव्ह्यू झाला. तसंच या आठवड्यात आता साखळी स्पर्धा संपुष्टात येईल, तर आठवड्याच्या अखेरीस गट बाद फेरीला सुरुवात होईल. पहिला आठवडा तर नक्कीच घडामोडींचा ठरला, दुसरा आठवडाही तसाच असेल यात काही वाद नाही. पण तोपर्यंत तुम्ही आमचे एपिसोड बघत रहा, ऐकत रहा आणि आमची वाट पाहत रहा. पुन्हा भेटू लवकरच. चाव. आणि हो, जाता जाता जे कोणी फुटबॉल फॅन्स असतील किंवा ज्यांना कोणाला एक उत्तम गेम बघायचा असेल, त्यांनी स्पेन विरुद्ध कोस्टारिका हा सामना नक्की बघा. कारण आम्ही स्पेनमध्ये असं ठरवलंय की हा पोझिशनल प्लेच्या दृष्टीने अत्यंत उत्कृष्ट खेळला गेलेला सामना होता. जर तुम्हाला तुमचं फुटबॉलचं ज्ञान वाढवायचं असेल तर हा सामना नक्की बघा. पुन्हा भेटू लवकरच. बाय.